नमस्कार क्षेत्रवन दोनों, ये संतोष बोर्ड से सब्जेक्ट मैटर स्पेशलिस्ट एग्रीकल्चर एक्सटेंशन कृषि विज्ञान केंद्र बारामती। आज अपन लाइव आलेलो आहोत। आजचा आपला विषय आहे शेतकरी उत्पादक कंपनी, या संदर्भातली आपण वेबिनार घेतलेला आहे। आणि या वेबिनारमध्ये आज आपण शेतकरी उत्पादक कंपनी काय आहे आणि ती स्थापन कशी करायची, त्याचे महत्त्व काय आहे आणि त्याचं कार्य, या संदर्भातली माहिती आता या वेबिनारमध्ये माहिती जाणून घेणार आहोत। आपण प्रकल्प संचालक आत्मा पुणे आणि कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेत आहोत। त्यानिमित्त मी सर्व शेतकरी बांधवांचं प्रथम स्वागत करतो। आणि आजचा हा जो जे आहे शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्या कंपनीचे महत्त्व आहे, स्थापना आहे आणि योजना, या संदर्भातली आपण माहिती आहे पुढील एक साधारण अर्धा ते पाऊण तासामध्ये घेणार आहोत। या संदर्भाने हा कार्यक्रम घेण्या संदर्भात आम्हाला आत्मा पुणे यांनी सूचित केलं होतं, त्या संदर्भातलेच आपण हा विषय घेतलेला आहे। आज आपण बघतो की आपल्या भारत देशामध्ये मुख्य व्यवसाय त्याच्या मेन जी पॉप्युलेशन आहे, जवळपास 70% पॉप्युलेशन ही शेती व शेतीशी निगडीत उद्योग आहे त्याच्यावरती अवलंबून होती। आता ती हळूहळू ती कमी होत चाललेली आहे, परंतु याच्यामध्ये काही अनेक कारणं आहेत किंवा या संदर्भात आपण काय केलं पाहिजे, या संदर्भातल्याच जे काही विषय होते त्या संदर्भाने गव्हर्नमेंटने अनेक पर्याय शोधले होते की शेतीमधले दिवसेंदिवस अवलंबन हे कमी कमी होत चाललेलं आहे। आणि अनेक भागात आपण पाहतो की शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे। आणि ह्या होत असताना बऱ्याच ठिकाणी असे मागणी असते की ओरड असते की शेतीमालाला बाजारभाव मिळाला नाही किंवा शेतकरी तेवढे ते खुश नाहीत, मग त्या अनुषंगाने काय केलं पाहिजे या संदर्भातलेच काही विषय होते। ते हाताळताना गव्हर्नमेंटने काही पॉलिसी आणल्या आणि त्यातलीच एक शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना ही एक योजना आली होती। कंपनी ऍक्ट हा 2013 मध्ये एक आणला केंद्र सरकारने, आणि त्या कंपनी ऍक्ट अंतर्गतच शेतकरी उत्पादक कंपनी जे स्थापना करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं गेलं। आपल्या देशामध्ये खरं पाहिलं तर तसं अमूल ही कंपनी जी आहे ही शेतकरी कंपनी पहिल्यांदा सुरू झाली, परंतु ह्या अमूल कंपनी स्थापन झाल्याच्या नंतर पुढे मात्र या कंपन्यांची संख्या वाढत गेलेली नाही। त्या अनुषंगाने मग गव्हर्नमेंटने थोडंसं शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशातूनच कंपनी ऍक्ट 2013 हा पुन्हा आणला। आणि त्या कंपनी ऍक्टच्या अंतर्गत अनेक उद्योग शेतकरी कंपनीच्या माध्यमातून लोक करायला लागलेत। आणि जी शेतकऱ्यांची समस्या होती की शेती परवडत नाही, ती शेतकऱ्यांना हळूहळू परवडू लागली। आणि हे करत असताना मग त्यातले जे काय मुख्य उद्देश त्यातली मुख्य कारणं जी पुढे आली होती की आपण पाहतो की शेती करत असताना शेतकरी हा पारंपरिकरित्या शेती करत होता आणि किंवा विक्री व्यवस्था पारंपरिक पद्धतीने चालू होती। आणि होत असताना मग बाकी मागचा काळ असा होता की जे पिकत होतं ते विकत होतं, परंतु आजच्या काळामध्ये परिस्थिती बदलली आहे। जे विकतं ते पिकवावं लागतं आणि त्या पद्धतीचं त्या क्वालिटीचं द्यावं लागतं। आणि अशा परिस्थितीमध्ये मग शेतकऱ्यांना त्या पद्धतीनं माहिती देणं किंवा शेतकऱ्यांना त्या पद्धतीने तयार करणं हे महत्त्वाचं होतं। आणि हे करायचं असेल तर त्यांना शेतकरी उत्पादक कंपनी हे एक चांगलं माध्यम गव्हर्नमेंटने त्यांच्यासमोर ठेवलं आणि त्या माध्यमातूनच अनेक लोक आता महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा शेतकरी उत्पादक कंपन्या झालेल्या आहेत आणि त्या कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळे कामं सुरू आहेत। परंतु काही शेतकऱ्यांना आणखी नवीन करायच्या असतील कंपन्या तर त्या कशा असं किंवा पाठीमागच्या कंपन्या केलेल्या आहेत, त्यांनी काय कामकाज केलेलं आहे, या स्वरूपाची माहिती आपण आज या योजनेच्या माध्यमातून घेणार आहोत। खरं तर पाहिलं तर शेती न परवडण्याचं कारण म्हणजे त्याला बाजारभाव न मिळणे का, आणि बाजारभाव न मिळण्यासाठी न मिळणं याचं कारण म्हणजे शेतकऱ्याची काढणीपश्चात तंत्रज्ञान जे आहे ते तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पाहिजे असं अवगत नाही। आज मी तिला आपण बघतो की शेती उत्पादनामध्ये अनेक फळे असतील, भाजीपाला असेल किंवा दुग्ध व्यवसाय असेल, त्याच्यामध्ये आपला देश एक नंबरला आहे उत्पादनामध्ये। परंतु तेच जर आपण विक्री व्यवस्थेमध्ये बघितलं तर इतर देशाच्या तुलनेत आपल्याला त्यामध्ये एवढंसं पाहिजे असं काम झालेलं नाही आणि त्यामुळं शेतकऱ्यांना ते परवडत नाही अशी परिस्थिती आहे। आणि हे करण्यासाठीच मग आपण शेतकरी उत्पादक कंपनी ही एक माध्यम गव्हर्नमेंटने शेतकऱ्यांसमोर ठेवलेलं आहे आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांना त्याच्या अंतर्गत काय स्कीम्स दिलेल्या आहेत आणि त्या कशा आहेत किंवा या स्कीम्स काय आहेत
त्या संदर्भातल्या आपण माहिती थोडक्यात आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण बघतो की आम्ही तसंच आम्ही कृषीज्ञान केंद्र बारामतीमार्फत काही कंपन्या केलेल्या आहेत, परंतु ज्याला शेतकरी उत्पादक कंपनी करायच्या त्या एका गावामध्ये काही शेतकऱ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आणि एकत्र आल्यानंतर, कारण ही शेतकरी उत्पादक कंपनी आहे, काही एकट्या माणसाची किंवा एका कुटुंबाचा हा कंपनी नाही किंवा हा प्रोजेक्ट नाही, त्यासाठी संपूर्ण गाव असेल किंवा गावातली गावाच्या परिसरातले एखादा क्लस्टर असेल, 5-6 गावातले मिळून असेल, त्याच्यासाठी एक शेतकरी उत्पादक कंपनी होऊ शकते. आणि मग ह्या लोकांनी सर्वांनी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करायची इच्छा व्यक्त केली, त्यांनी एकत्र विचार केला, तर ही कंपनी करत असताना त्यांनी स्टेप बाय स्टेप कसं जावं या संदर्भात मी तुम्हाला सुरुवातीला माहिती देणार आहोत. सुरुवातीलाच एकत्र आलेल्या ह्या ग्रुपने आपण सर्वसाधारण 4 ते 5 नावं कंपनीची निवडणं गरजेचं आहे. कारण आपण एखादं नाव निवडलं आणि रजिस्ट्रेशनसाठी दिलं, तर त्या नावाने पहिली एखादी कंपनी जर रजिस्टर असेल तर आपली कंपनी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन होणार नाही. त्यासाठी आपण 4 ते 5 नावं नेमूनच नावं सुचवली पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला ही कंपनी स्थापन करत असताना किमान 5 ते 15 डायरेक्टर हे आपल्याला नेमायचे. मग त्याचा सर्व लोकांनी एकत्र बसून ठरवायचे आपल्याला किती डायरेक्टर पाहिजे, 5 नियमाचे 15 नियमाचे, या दरम्यानचे डायरेक्टर आपण नेमून नेमणं गरजेचं आहे. आता हे डायरेक्टर आहेत आणि त्याचबरोबर काही सभासदसुद्धा आपल्याला पाहिजे. तर हे डायरेक्टर आणि सभासद हे असे पाहिजे की त्यांच्या जमीन आहे, कारण शेती असणं हे गरजेचं आहे. शेती असेल तरच आपल्याला ते पुढे आपल्याला पुन्हा डायरेक्टर म्हणून आपल्याला घेता येऊ शकतं. ते कुटुंबाकडे शेती पाहिजे, त्याचबरोबर ह्या सर्व डायरेक्टरना पॅन कार्ड पाहिजे. आधार कार्ड कंपल्सरी आहे का? बऱ्यापैकी लोकांच्या आधार कार्ड असतं, परंतु पॅन कार्ड सुद्धा आपल्याला जर डायरेक्टर व्हायचं असेल तर पॅन कार्ड कंपल्सरी आहे. प्रत्येकाचा ईमेल ॲड्रेस पाहिजे. त्याचबरोबर सुरुवातीला मेंबर होण्यासाठी कमीत कमी 5 मेंबर तरी पाहिजे, पण नंतर पुन्हा संख्या वाढत जाते, 2 ते 3 पर्यंत वाढत जात असते. पण सुरुवातीला किमान रजिस्ट्रेशनसाठी 5 मेंबर तरी पाहिजे, की त्यांच्या नावावरती जमीन आहे किंवा कुटुंबात जमीन आहे असे आपल्याला हे लोक पाहिजे. त्याचबरोबर बँक स्टेटमेंट आपल्याला त्यांचं लागतं आणि 4 आयकार्ड टाईपचे फोटो, एवढे सर्व असेल तर ही कंपनी स्थापन करण्यासाठी आपण ॲप्लिकेशन देऊ शकतो. आणि हे करत असताना याच्या पुढं ह्याच्यातल्या आणखीन ज्या काही गोष्टी आहेत की त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला आपण काय बिझनेस करणार आहे या कंपनीच्या मार्फत, मग शेती आहे का, शेतीची निवडत आहे, एखादा व्यवसाय करणार आहोत का, त्याच्या संदर्भातली माहिती याच्याबरोबरच आपल्याला द्यावी लागते. त्याचबरोबर याच्यासाठी जर सुरुवातीला आपल्याला ॲथोराईज कॅपिटल जे आहे ते किमान 5 लाखाचं पाहिजे. त्याचबरोबर क्रेडिट कॅपिटल जे आहे ते 1 लाखापर्यंत असणं गरजेचं आहे. आणि बँकेचं नाव, आपण कुठल्या बँकेत या कंपनीत खातं उघडणार आहोत त्या संदर्भातली माहिती आपल्याला सुरुवातीलाच हे रजिस्ट्रेशन करताना द्यावी लागत असते. त्याचबरोबर आता आपण जे सभासद येणार आहोत तो डायरेक्टर नेमणार आहोत, त्या डायरेक्टर यांचीसुद्धा आपल्याला काय माहिती आहे, त्याच्यामध्ये आपल्याला त्यांचं नाव आहे, त्यांना किती % शेअर्स आपण दिलेले आहे, त्यांचा मोबाईल नंबर, ईमेल आहे किंवा शिक्षण आहे, जन्म कुठे झालेला आहे, या संदर्भात थोडक्यात माहिती ही सुरुवातीलाच आपल्याला द्यावी लागते. आणि अशीच माहिती त्यांचे डायरेक्टर जे आहे आपण जे नेमणार आहोत त्या डायरेक्टरांसुद्धा ही याच पद्धतीची माहिती आपल्याला सुरुवातीलाच रजिस्ट्रेशनच्या वेळेस द्यावी लागते. आता याच्या व्यतिरिक्त काही डॉक्युमेंट जे काही डॉक्युमेंट लागतात, जसं मी सुरुवातीला म्हटलं की पॅन कार्ड लागतं डायरेक्टरना, त्याच्या व्यतिरिक्त सभासद असतील होणार असतील किंवा डायरेक्टर नसला, त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे एक ओळखपत्र आहे. ओळखपत्र एक 2-4 प्रकारची ओळखपत्र असतात, त्याच्यामध्ये आधार कार्ड आहे, ड्रायव्हिंग लायसन आहे, वोटिंग आयडी आहे किंवा पासपोर्ट आहे, यातले एखादा आपल्याला आयडेंटिटी प्रूफ पाहिजे. त्याचबरोबर ॲड्रेस प्रूफ जे आहे, मग त्याच्यामध्ये बँक स्टेटमेंट आहे, बँकेत पासबुक सुद्धा आहे, ते जास्त लागते. त्याचबरोबर इलेक्ट्रिसिटी बिलसुद्धा आपल्याला चालू शकतं किंवा टेलिफोन बिल लँडलाईनचं तेसुद्धा आपल्याला त्यामध्ये किंवा मोबाईलचंसुद्धा चालू शकतं. त्याचबरोबर पासपोर्ट साईज फोटो मी सांगितले 7-12 वगैरे जे आहे आपल्या त्याच्यामध्ये आवश्यक आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण आता शेतकरी उत्पादक कंपनीची गरज काय आहे हा एक त्यातला मला मेन उद्देश आहे, हा मुद्दा आहे की आपण बघतो की आपल्या देशाचा मेजॉरिटी लोक हे शेतीवरती अवलंबून आहे,
सुरुवातीला आपण माहिती घेतली होती आणि हे शेतीवरती अवलंबून असताना आपण जर याचा विचार केला की जेवढी लोक शेती करतात परंतु हे करत असताना त्यातला एक मोठा दुसरा एक प्रॉब्लेम असा आहे की ह्या सर्व शेतकऱ्यांची विक्री व्यवस्थेचा हा जो एक मेन प्रॉब्लेम आहे. कारण आता आपण बघतो की दिवसेंदिवस शेती कमी होत चाललेली आहे. जे आपल्या आजोबांची पंजोबांची शेती होती तेवढी आता आता आजच्या पिढीकडे तेवढी शेती राहिली नाही. हे खूप कमी कमी होत चाललेली आहे. म्हणजे शंभर लिटर एकराची शेती आता कमी कमी होत 5 एकर 2 एकर 3 एकर अशी किंवा 1/2 एकर 1 एकर अशा स्वरूपात सुद्धा काही बहुतांश लोकांची शेती आली आहे. आणि मग हे 2-3 एकरमध्ये असेल किंवा एवढी छोटी प्रमाणात शेती असेल तर त्याचं विक्री व्यवस्थापन करणं हे तसे अवघड काम आहे. त्याच्यामुळे आपल्याला जास्त त्याच्या मार्केटिंगमध्ये पैसे मिळत नाही विक्री करत असताना. त्यामुळे आपल्याला मग ते पारंपरिक पद्धतीवरती अवलंबून राहावं लागतं. त्या पद्धतीमध्ये आपल्याला जास्त पैसा मिळत नाही. त्याचबरोबर मग त्याच्यामुळे आपल्याला मोठे ॲक्सेस मार्केट जे ॲक्सेस आहे मेट्रोपॉलिटन सिटीमधले असतील किंवा आपल्या एक्सपोर्ट जरी करायचं म्हणतात तरी एवढ्या छोट्या सिटीमध्ये आपण ते करू शकत नाही. त्याचबरोबर हे करण्यासाठी मग न करण्यामुळे जे आपण करू शकत नाही त्याच्यामुळे काय होतं मध्यस्थ अनेक मध्यस्थ ते आपल्यावर आजूबाजूला येतात आणि त्यांच्या जे आपल्यापासून शेतीमाल हे खरेदी करत असतात म्हणून त्यांना खूप मातीमोल किमती हे शेतीमाल आपल्या बांधावरूनच घेऊन जातात. खूप सेवा करतात परंतु खूप कमी रेट आपल्याला देतात आणि मग ते आपल्याला परवडत नाही. त्याचबरोबर आपण त्या संदर्भाने आपण लोक एकत्र आणणं गरजेचं आहे आणि एकत्र आपल्यामुळे शेती कमी पुन्हा एकत्र नाही. त्याच्यामुळे मग शेतकऱ्यांना एकत्र आणून आपण त्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून एकत्र केलं तर नक्कीच आपण मोठ्या प्रमाणात त्याचा विक्री व्यवस्थेचे संदर्भाने आपण त्याच्यामध्ये आपण काम करू शकतो. त्याचबरोबर आता हे करत असताना आपण शेतकऱ्यांना हे सर्व जे प्रॉब्लेम आहेत असे प्रॉब्लेम असले सर्व शेतकरी आपण एकत्र करू त्यांना आपण लहान शेतकरी असेल किंवा मध्यम शेतकरी त्या सर्वांना आपण एकत्र करून अशी शेतकरी उत्पादक कंपनी करून एखादा मोठा बिझनेस प्लान किंवा आपण एखादा मोठा उद्योग आपण त्याचा करू शकतो. त्यांना पटवून देऊन जर याच्यामध्ये उतरलं तर आपल्याला चांगलं त्यांना आपण मदत करू शकतो. त्याचबरोबर याच्यामध्ये म्हणजे उत्पादन सुद्धा वाढवायचे. कारण आता जसं जसे कमी होत चालले तसं उत्पादन सुद्धा काय कमी होतं उत्पन्न कमी होतं आणि मग ते ह्या सर्व गोष्टी मग उत्पादन आणि उत्पन्न प्रॉफिटेबिलिटी सुद्धा आपल्याला बरोबर ह्या दोन्ही गोष्टी वाढल्या की आपण त्याची परवडते. मग ह्या गोष्टी आपल्याला करण्यासाठी आपला शेतकरी उत्पादक कंपनी आपल्याला चांगल्या मदत होऊ शकते आणि त्यातून हे काम अनेक कंपन्या करत आहेत. त्याचबरोबर ह्याच्यातले मेन जे आहे ते जे आपल्या शेतात झालेला माल जो आहे तो आपल्याला पुढे शहरामध्ये पाठवत असताना त्याच्या ठिकाणी कंज्युमरपर्यंत पाठवत असताना थोडासा प्रॉब्लेम आहे. ट्रान्सपोर्टच्या दृष्टिकोनातून तो विचार केला तर तो आपल्याला एकत्र आल्यामुळे थोडा फायदा होऊ शकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला चांगली प्राईस पण मिळणार आहे. तर ह्या आपल्याला ह्या शेतकरी उत्पादक कंपनीतले फायदे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आणखीन आपण बघतो की काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत ती शेती करत असताना ह्याच्यामध्ये प्लॅनिंग आहे कुठलं पीक करायचं पासून ते कसं वाढवायचं त्याची काढणी कशी करायची त्याच्यामध्ये काढणी केल्यानंतर काढणी पश्चात तंत्रज्ञानामध्ये आपण त्याचं कसं प्रोसेसिंग करायचं पॅकिंग असेल तो ट्रान्सफर करून स्टोरेज कुठं करायचं का काय ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत मग त्याच्यामध्ये पुन्हा प्रोसेसिंग करायची का तिथून आपली विक्री कुठं करायची तो त्याची विक्री करण्यासाठी काय जाहिरात करायची का ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते एकत्र आल्यामुळं ह्या कंपनीच्या माध्यमातून होऊ शकतात. त्याचबरोबर ॲग्रिकल्चर मार्केटिंगमधल्या आत्तापर्यंत जास्त लोकांनी विचारणं केलेला हा तसा विषय आहे आणि म्हणूनसाठी आपण जे चांगलं आपण विकणार आहोत आपल्या जी काय मागणी आहे त्या मागणीनुसारच आपण विक्री आपले पिकाचे उत्पादन घेणार आहोत आणि त्याची पुढं त्या पद्धतीने विक्री करणार आहोत. त्याचबरोबर आपण बघतो की वर्षानुवर्ष ती पिकं घेणं किंवा येतात पिकं घेण्यामध्ये सुद्धा आपलं बरं नुकसान होतात. म्हणून मग शेतकऱ्यांना हे वेगवेगळे डायव्हर्सिफाय फार्मिंग असं म्हणलं असतो आपण की जे कमर्शियल पिकं आहे ते पिकं आपण घेण्यासाठी शेतकऱ्यांना उद्युक्त करू शकतो आणि त्या माध्यमातून शेतकरी उत्पादन जो वाढेल त्याबद्दल याच्यासाठी प्रयत्न शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून होतो. त्याचबरोबर शेतकऱ्यांना असं चांगलं त्यांच्यामध्ये स्ट्रेंथ देण्यासाठी सारखे सपोर्ट देण्यासाठी संदर्भात सुद्धा आपण शेतकऱ्यांना विचार केला जाऊ शकतो.
त्याचबरोबर हे होत असताना मग आपल्याला सुटेबल मार्केटिंग सिस्टीम कशी डेव्हलप करता येईल हे आपल्याला त्यातून विचार करता येऊ शकतो. आता सुरुवातीला दिवस आपला माल शेती कमी असल्यामुळे आपण व्यवस्थित मार्केटिंग करू शकत नव्हतो, ही परिस्थिती होती. परंतु त्यामुळे आपण एकत्र आलो, तर मग आता एकत्र आल्यानंतर हे आपल्याला योग्य अशी मार्केटिंग सिस्टीम आपण कशी डेव्हलप करू शकतो त्या माध्यमातून आपण हे विचार होऊ शकतो. त्याचबरोबर त्याच्यातले जे विक्री व्यवस्थेमधले काही लॉसेस आहेत, आपण बघतो की काढणीपश्चात खूप लॉसेस होतात, मग ट्रान्सपोर्टमधले असतील, साठवणुकीतले असतील, किंवा पुढे विक्री करताना कंझ्युमरपर्यंत जात असताना लॉसेस आहेत, हे सुद्धा लॉसेस जे आहेत ते आपण याच्यामध्ये त्या याच्यामुळे आपल्या कमी होतात. त्याचबरोबर आपल्याला जे विक्री व्यवस्थेची ट्रान्सपोर्ट कॉस्ट आहे हे सुद्धा आपल्याला कमीत कमी प्रमाणात खूप लांब नसा एखादा प्रोडक्ट म्हणला शेती माल तर तो आपल्याला खूप महाग जातो, परंतु सगळ्यांचे एकत्र असल्यामुळे आपल्याला ट्रान्सपोर्ट कॉस्ट आपल्याला कमी होऊन जाणार आहे. त्याचबरोबर या गोष्टीमध्ये मग शेतकऱ्यांना हे मोठे चॅलेंज होतं, तर त्याच्यातून या माध्यमातून आपल्याला कमी होऊन आपली त्याच्या विक्री व्यवस्था सुलभ होण्यासाठी मदत होऊन त्याचं प्रॉफिट वाढत जाणार. तर या संदर्भातून आपल्याला या संदर्भातून आपण ह्या गोष्टी कशा कराव्यात या संदर्भात आपण बघतो की आता इतरांचे आपण त्या थोड्या वेळाने आपण अनुभवला घेणार आहोत, काही कंपन्यांनी कसे अनुभव घेतलेले आहेत त्या संदर्भानं, त्या संदर्भातले त्यांची विक्री व्यवस्था किंवा त्यांचे बिझनेस प्लॅन कसे आहेत त्या संदर्भातले आपण माहिती घेणार आहोत. परंतु आता शेतकरी उत्पादक कंपनी करत असताना ह्यातले जे मुख्य उद्देश आपला आहे की छोटे आणि मध्यम शेतकरी जे आहेत त्यांना आपण एकत्र करून त्यांना विक्री व्यवस्था असेल किंवा ते उत्पादन वाढीपासून त्या सर्व गोष्टी आपण कशी मदत करणार आहोत, त्यांचे उत्पादन कसं वाढवून त्यांची प्रॉफिट कसं वाढवणार आहेत हा यातला एक मेन उद्देश आहे. त्याचबरोबर योग्य जो पिकं निवडणे आणि त्या पिकांचे उत्पादन वाढवणे या संदर्भातला असा जे ज्याला जास्त मार्केट व्हॅल्यू आहे अशी पिकं निवडून ते आपण घेणे हा एक गोष्ट आहे त्यातली. त्याचबरोबर मॉडर्न टेक्नॉलॉजी आपण बघतो, नवीन नवीन तंत्रज्ञान शेतीमध्ये यायला लागली. आता यापूर्वी आपण शेती ही मातीमध्ये करत होतो, पण आता मातीविना शेतीतले प्रयोग यायला लागले, किंवा आपण आता एरोपोनिक्स आहे, नॅनो टेक्नॉलॉजी यायला लागली, किंवा या सारख्या अनेक गोष्टी आता पुढे पुढे यायला लागल्या. आता सारखं तंत्रज्ञान आपण शेतकऱ्यांना कसं देऊ शकतो, किंवा हे तंत्रज्ञान आपण या माध्यमातून आपल्याला ते शक्य आहे. त्याचबरोबर आपले काढणीपश्चात तंत्रज्ञान जे आहे, कारण तिथनं पुढच्याच गोष्टीमध्ये आपला लक्ष देत नाही आणि त्याच्यामुळे मग ते फॉरवर्ड लिंकेजेस कशा करता येतील आपल्याला त्या संदर्भातला आहे. मग ते आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण हे करत असताना प्रोडक्टिव्हिटी आहे किंवा व्हॅल्यू ॲडिशनमध्ये आपण फक्त आहे असंच न विकतं, त्याचं व्हॅल्यू ॲडिशन करून जर विकलं तर आपल्याला जास्त पैसे मिळणार आहे. त्या स्वरूपातून आपण याच्यातून आपण माहिती घेऊ शकतो आणि त्याचबरोबर त्याचे आपले उत्पन्न वाढवू शकतो. त्याचबरोबर क्वालिटी इनपुट जे आहे आपण जे काही आपल्या शेतामध्ये वापरत असतो ते क्वालिटीचे पाहिजे, ते जर आपल्याला तो त्याच्या किंवा त्याची एवढी क्वालिटी नसेल तर आपल्या उत्पादनामध्ये त्याचा परिणाम होणार आहे, त्यासाठी आपल्याला यातून मदत होऊ शकते. आपल्याला त्याचा प्लॅटफॉर्म हा चांगला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांची कपॅसिटी स्ट्रेंथ करण्यासाठी त्याचा मदत होतो की आपल्याला चांगली मार्केट व्हॅल्यू मिळेल की आपण आपली कपॅसिटी आपोआप शेतकऱ्यांची स्ट्रेंथनिंग होत असते. तर त्याचबरोबर शेतकऱ्याचे जे मार्केटचे प्रोडक्ट आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी लिंक करण्यासंदर्भातले आपल्याला याच्यातून मदत होत असते. आता आपण बघतो की आता ह्या जे मूल्य जे आहेत व्हॅल्यू ह्या जर विचार केला शेतकरी उत्पादक कंपनीच्या बाबतीत ज्यांना याच्यामध्ये असेल, तर याच्यामध्ये आपण स्वतःची मदत, त्याचबरोबर स्वतःची जबाबदारी आहे, लोकशाही पद्धती याच्यामध्ये आहे, समानता आहे, इक्विटी आहे आणि एकता आहे, ह्या सर्व गोष्टीचा अंतर्भाव या शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये येतील त्यांना तो अनुभवायला येईल. त्याचबरोबर मध्ये जे आहेत सदस्य त्याचे त्यांचं प्रामाणिकपणा आहे किंवा नैतिक मूल्य आहेत विश्वास एकमेकांवरती ठेवणे गरजेचं आहे त्यामध्ये, कारण मोकळेपणा आहे किंवा सामाजिक जबाबदारी आहे, ह्या सर्व गोष्टी याच्यातून कराव्या लागतात. कारण एखाद्या काही प्लॅन करायचा असेल, एखादा आपण बिझनेस करतोय तर ते करत असताना काही लोकांना थोडासा वेळ द्यावा लागतो आणि ते लोक थोडा वेळ देऊन आपली कंपनी पुढे नेण्यासाठी काम करत असतात, त्यावर आपल्याला एकमेकावरती विश्वास ठेवावा लागेल. एखादा पुढे होऊन काम करत असेल तर त्याला आपण तेवढा विश्वास ठेवून आपण त्याला सपोर्ट दिला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त काही तत्व आहेत याच्यामध्ये
आता ही कंपनीमध्ये कोणाला येतंय तर ही ऐच्छिक आणि मुक्त सदस्यत्व आहे. त्याच्यात काय प्रत्येकानं ह्यानं गेला पाहिजे त्यानं नाही यायला पाहिजे असं काय म्हणता येत नाही. ज्याला याच्यामध्ये येते ते ऐच्छिक आहे, कोण येऊ शकतात एकत्र येऊन ठरवू शकतात आणि ओपन टू ऑल, हे सर्व गोष्टी आहेत. आणि मग त्यांना आपण काय करायचं आहे त्याच्यामध्ये ठरवले जाऊ शकते. लोकशाही पद्धतीने शेतकरी सदस्यांना आपण नियंत्रण ठेवू शकतो, कारण त्या पॉलिसी आहेत किंवा आपल्याला काय डिसिजन घ्यायचे असतील त्यावेळेस आपल्याला हे लोकशाही पद्धतीनं जे एखादे कुठला उद्योग करायचा आहे ते ठरत असताना ते ठरवत असताना सर्वांनी एकत्र बसून ठरवायला लागतं. हा एकटाच कोणतरी ठरवू नाही शकणार, सर्वांची मेजॉरिटी झाली की त्यानुसार तो उद्योग होऊ शकतो किंवा काय एखादा विक्री व्यवस्थे संदर्भातला असेल किंवा एखादी काही खरेदी करायची असेल त्या संदर्भातल्या गोष्टी ह्या याच्यामध्ये आहेत. त्याच बरोबर शेतकरी सहभागात आणि आर्थिक सहभाग आहे की त्याच्यामध्ये सुद्धा एफपीओ स्थापन करत असताना शेतकऱ्यांना सुरुवातीला एकसारखेच किती काय शेअर व्हॅल्यू आहे त्यातून कोण किती शेअर घेते या संदर्भातलं आहे, परंतु सर्वांना किती घेते प्रत्येकाने आपल्या आपल्या जिम्मेदारीवरती ठरवायचं आहे आणि त्यानंतर आपण ती शेअर घेऊ शकतो. स्वायत्त आणि स्वातंत्र्य जे आहे हे सुद्धा हे एक ऑटोनॉमस बॉडी आहे. शेतकरी उत्पादक कंपनी आहे, ऑटोनॉमस बॉडी आहे आणि आपण स्वतःची स्वतःच आपण मदत करायची एकमेकांना. सर्वांनी मदत करून आपली कंपनी कशी पुढे जाईल त्या संदर्भाने विचार करायचा. त्यासाठी आपल्या गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट वेगवेगळे डिपार्टमेंट्स आपल्याला मदत करत असतातच, त्याचे अधिकारी असतात, परंतु आपण स्वतःतले लोकांनी पुढे येऊन आपण हा प्लॅन करायचा, आपल्याला हे करायचं, आपल्या कुठं सहलीला जाऊन बघून येणं किंवा यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण ठरवण्याचा अधिकार आहे कंपनीतील लोकांना. आहे शिक्षण आहे किंवा त्याचबरोबर प्रशिक्षण आहे, माहिती आहे, या संदर्भातील सर्व ज्या गोष्टी आहेत ट्रेनिंग वगैरे या सर्व लोकांना सभासदांना ट्रेनिंग शेतकऱ्यांना ट्रेनिंग देण्याची जबाबदारी थोडा काही पातळीवर गव्हर्नमेंट घेते किंवा त्या कंपनीतील लोकांना वाटलं आपण हे ट्रेनिंग घेऊ शकतो त्यांच्या लेवलवर सुद्धा एखादा ट्रेनिंग ते घेऊ शकतात. त्याच्यामध्ये सहकार्याची भावना जी आहे मग ते आपल्याला अनेक वेळ एफपीओ आहेत म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्या देशभरात खूप झालेल्या आहेत आणि वाढत चालले दररोज त्यांच्या. मग हे होत असताना आपल्याला सहकार्य एकमेका अनेक ठिकाणी विदर्भातली एफपीओ असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातली असेल कोकणातली असेल प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे उत्पादनं आहेत. हे प्रत्येकाचे उत्पादन आपण आपण लोकल लेवलला एक्सचेंज करू शकतो, त्यांचे उत्पन्न आपण देऊ शकतो, आपले त्यांना देऊ शकतो का, अशा स्वरूपात आपण त्यांना सहकार्य करण्याची जबाबदारी आपण ठरवू शकतात हे लोक. आणि त्याचबरोबर आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी जे आहे त्या संदर्भातला विचार याच्यामध्ये होऊ शकतो आणि चांगली प्रगती सर्व शेतकऱ्यांची गावातली त्याच्या माध्यमातून करण्यासाठी एक चांगला एक व्यासपीठ आहे. आता याच्यामध्ये आणखीन काही सेवा आणखीन आहेत त्याच्या काय त्यामध्ये सुद्धा आपण थोडं बघूया. संस्थात्मक सेवा ज्या आहेत की आपण शेतकऱ्यांची कॅपॅसिटी बिल्डिंग करण्यासंदर्भातला एक विचार आहे याच्यामध्ये होऊ शकतो. त्याचबरोबर आपण उत्पादन सेवा आहे याच्यामध्ये मग आपण अल्टरनेट फार्मिंग आहे जसं आपण पारंपरिक शेती सोडत आपण इतर काय सिस्टीम आपण डेव्हलप करू शकतो का इतर काय तिथं आणण्याची का त्या संदर्भातलं आपण याच्यामध्ये येऊ शकतो. निविष्ठा पुरवठा एक सेवा आहे त्याच्यामध्ये मग औषधं खतं बियाणं आहेत किंवा स्प्रे युनिट आहेत किंवा पंप आहेत त्याच्यासारखे आपण काय याच्या माध्यमातून आपण करू शकतो कंपनीच्या माध्यमातून. त्याचबरोबर मार्केटिंगच्या संदर्भात विपणन सेवा आहेत मग ते डायरेक्ट मार्केटिंग होणं गरजेचं आहे की मध्यस्थांना कमी करून आपण डायरेक्ट मार्केटिंग करायचं किंवा यासारखे आपण त्याच्यामध्ये प्राईज आपल्याला जास्त मिळेल, आपलं स्वतःचं ब्रँडिंग लागेल किंवा या सर्व गोष्टी आपण डायरेक्ट हे करत असतानाच आपले स्वतःचं तेवढे क्वालिटी आणि ब्रँडिंग वगैरे या सर्व गोष्टी करून आपण ते करणं गरजेचं आहे. ते याच्यावर माध्यमातून आपण त्याचा विचार करता येऊ शकतो. त्याचबरोबर आर्थिक सेवा आहेत मग ते आपण पिकांवरती लोकांना कर्ज देऊ शकतो किंवा आणखीन काही एखादा उद्योग कर्ज असेल त्यासाठी लोन देऊ शकतो आपण, ट्रॅक्टर खरेदी करायचे, पंप खरेदी करायचे त्या संदर्भातलं आपण त्याच्यामधून ते सुद्धा सेवा देता येऊ शकते. आणि त्याचबरोबर खरेदी संदर्भातली काही आहेत ग्रेडिंग पॅकिंग आहेत किंवा जे व्हॅल्यू ॲडिशन संदर्भातले आहेत त्या संदर्भात सुद्धा आपण गोष्टी याच्या माध्यमातून करू शकतो. तंत्रज्ञानातली सेवा आहेत जसं की बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत शेतीमधली काय आलेले बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत ते आपण कसे आपल्याला आणता येईल, पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी आहे किंवा प्रोसेसिंगच्या संदर्भातलं आहे ते तंत्रज्ञान आपण याच्या माध्यमातून माहिती करून आपण त्याचा उद्योग चालू करू शकतात कंपनीच्या माध्यमातून.
इन्शुरन्स सर्व्हिस सुद्धा आहे, मग तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स असेल तो इतर इन्शुरन्स आहे, ते याच्या माध्यमातून होऊ शकतात. त्याचबरोबर एज्युकेशन सिस्टीममध्ये सुद्धा आपण बघतो की त्याच्यामध्ये आपण लोकांना ट्रेनिंग देणं आहे किंवा त्याच्यामध्ये शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान आहे त्या संदर्भातलं ट्रेनिंग, पिकांचे ट्रेनिंग आपण त्याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर मूल्यवर्धित सेवामध्ये आपल्याला काय पुढच्या प्रोफेशन संदर्भातलं ॲडमिशन करून घेता येऊ शकतं. कल्याणकारी काही सेवा आहेत त्या आपण काही योजनेच्या माध्यमातून आपण त्या लोकांना देऊ शकतो. व्यवस्थापनातले काय विषय आहेत, संसाधनं आहेत, ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये करता येतात. आणि बेस्ट फार्मिंग प्रॅक्टिसेस संदर्भातली नवीन तंत्रज्ञान जे आपण याच्यामध्ये देऊ शकतो. याच्यामध्ये असो हे करत असताना तर आपल्याला अजून अनेक योजना आहेत, त्याच्यासाठी अनुदान आहे, त्याचा विचार करून आपण त्या योजना कशा आपण राबवू शकतो याचा विचार करता येतो. आणि हे करत असताना तर आपल्याला शेतकऱ्यांसाठी जे काय आहे एक फ्रेमवर्क आहे, प्लॅटफॉर्म आहे, गावातील शेतकऱ्यांसाठी शेती संदर्भातल्या समस्या असतील किंवा काय करण्या संदर्भातले एक प्लॅटफॉर्म आहे, हे त्याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. तो त्या शेतकऱ्यांना जसं की मी बोललो की बाजाराशी निगडीत काय प्रभावी असे आपण याच्यामध्ये निर्णय घेऊ शकतो आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. कमी खर्चात सक्षम आपण वितरण करू शकतो आणि त्याचा फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर आपल्याला बरेच वेळेस छोटा शेतकरी असल्यामुळे आपल्याला बरेचसे बंधनं आणलेली असतात, परंतु ते आपण याच्यामुळे काय होतं बरं एकत्र आल्यामुळे बार्गेनिंग पॉवर आपल्या वाढते आणि बार्गेनिंग पॉवर वाढण्याचं कारण म्हणजे आपली एफपीओमध्ये आपण एकत्र आलेले शेतकरी, तो आपल्याला त्याचा फायदा होऊन जातो. आणि यासारख्या अनेक गोष्टी आपण याच्यातून आहेत, जसं बियाणे आहेत, खते आहेत, यंत्रसामुग्री आहेत, बाजारपेठेतील इतर काही गोष्टी आहेत, त्या आपण स्वतःमध्ये आपल्या कंपनीच्या माध्यमातून लोकांना पुरवठा करू शकतो. तर याचा फायदा आपण जसं कमी खर्चात आपल्याला मिळाला की आपल्याला नक्की त्याचा फायदा जास्त वाढतच असतो. हे करत असताना आणखीन हे तर आपल्या ज्यावेळेस एखादी कंपनी करायची गावामध्ये कंपनी करायची असेल त्यावेळेस आपण गावामध्येच शेतकरी उत्पादक कंपनी करण्यासाठी लोकांना सांग कळवा की आपल्याला एक शेतकरी उत्पादक कंपनी करायची, आपण एखादी मीटिंग घेऊन या, मीटिंगमध्ये आपण सर्वांना जर ही माहिती दिली शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये असं आपण कार्य करणार आहोत, निश्चित लोकांनी त्याच्यामध्ये यावं. त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये मग जे समजदार लोक आहेत ते तिघांनी त्यांचे काय विचारांची मानतील आणि त्या संदर्भानं आपल्याला मग ते कसं पुढे जाता येईल याचा विचार होऊ शकतो. त्याच्यामध्ये आपण कोणाला पण याचे एफपीओचे सदस्य बनवू शकतो. त्याचबरोबर सर्वांना या सर्वांना एकदा आपण झालं प्लॅनिंग की यातून आपल्याला चेअरमन निवडावं लागेल, एक सेक्रेटरी नेमावं लागेल आणि सीईओ एक नेमावं लागेल. एवढ्या गोष्टी झाल्या की मग पुढच्या टप्प्याला आपण रजिस्ट्रेशनसाठी आपण सर्व गोष्टी शेतकऱ्यांचे कंपनी सेक्रेटरी जे असतात त्यांच्या दिले की आपली कंपनी 15 ते 20 दिवसामध्ये किंवा 1 महिन्यामध्ये आपली कंपनी रजिस्ट्रेशन होऊन माघारी करते. त्याचबरोबर या संदर्भात सरकार किंवा सरकारी इतर काही संस्था आहेत त्या आपल्याला मदतीसाठी एकत्र येत असतात, त्या करत असतात. म्हणजे जसं आत्मा आहे किंवा कृषी विभागाचे डिपार्टमेंट आहेत किंवा कृषी विज्ञान केंद्र आहेत, हे आपल्याला एक स्थापन करण्यासाठी मदत करत असतात. त्याचबरोबर काही लोक याच्यामध्ये इतर प्रायव्हेट लोकं आपल्याला याच्यामध्ये मदत करतात, याच्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी आहे किंवा साठवणूक आहे शेतमालाची गोडाऊन संदर्भात, या संदर्भात लोक अनेक स्कीम्स त्याच्यामध्ये आहेत आणि त्यासाठी आपला बीज भांडवल जे आहे गरजेनुसार वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून आपल्या त्याच्यातून मिळत असतो. आता हे करत असताना एफपीओचा स्ट्रक्चर जर विचार केला तर जसं आपण मगाशी म्हटलं की चेअरमन आहेत किंवा सेक्रेटरी आहेत, त्याचबरोबर सभासद आहेत आणि एक सीईओ आहे, हे सवयच्या लोक आहेत. परंतु हे करत असताना हे स्ट्रक्चरचा विचार जर केला तर आपण त्याच्यामध्ये काय आपण प्लॅनिंग करत असतो किंवा आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करताना ते स्ट्रक्चरचा कसा उपयोग होतो ते आपण थोडक्यात बघूया. त्याच्यामध्ये जनरल बॉडी एक आहे, ते तर आपले वर्षातून येतून त्यांच्या मीटिंग होत असतात. त्याचबरोबर एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे, मग ते त्याच्यामध्ये 2 रिप्रेझेंटेटिव्ह असतात, मग फार्मर्स इंटरेस्ट ग्रुपमधले किंवा ते शेतकरी सभागृहामधले ते लोकांची किंवा एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे, फार्मर्स इंटरेस्ट ग्रुप आणि त्यांच्यातले 2 लोक असतात
बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत, त्याचबरोबर त्याच्यामध्ये जनरल मॅनेजर आहे आणि FPOचा स्टाफ आहे, बाकीचं असे हे आमचे स्ट्रक्चर आहे. आता याच्यामध्ये काही योजना याच्यामध्ये आहे FPOच्या संदर्भात, तर SFSCची एक FPOसाठी योजना आहे, लहान शेतकरी कृषी व्यवसाय संघ आहे, हा नवी दिल्लीचा आहे. त्याच्या अंतर्गत अनेक योजना शेतकऱ्यांसाठी दिल्या जातात, परंतु ते हे होता ज्या योजनेमध्ये जर आपल्याला येतं असेल तर सुमारे 15 लाखापर्यंत हे भांडवल हे कंपन्यांना हे SFSCच्या अंतर्गत मिळत असतं. परंतु हे करत असताना आपण सुरुवातीपासून जर योग्य काळजी घेतली तर त्यांची ज्या काळाची शर्त आहे त्यानुसारच आपण त्यात पुढं पुढं गेलो तर नक्कीच आपल्याला त्याचा पुढं त्या काळामध्ये फायदा होतो. त्यांच्या अटी काय आहेत की शेतकरी उत्पादक कंपनी किमान 50% दाखवाय ही पहिली आहे, त्याची आपण करू शकतो. खेड्यात कॅपिटल 30 लाखापेक्षा जास्त नसावं हे दुसरी अट आहे त्यांची. 35% सभासद छोटे श्रीमंत व अल्पभूधारक असणे पाहिजे, सगळेच मोठे मोठे शेतकरी चालणार आहे. 35% तरी आपण छोटे शेतकरी याच्यामध्ये असले पाहिजे. एका सभासदातले 19 शेअरच्या 5% त्याच्या जास्त शेअर नसावे हा पुढचा विषय आहे. त्याचबरोबर किमान 1 महिला संचालक त्याच्यामध्ये असली पाहिजे, जे आपण मग डायरेक्टर बॉडी म्हणले होते 5 ते 15, त्यात 1 महिला संचालक असली पाहिजे. किमान 18 महिन्याचा व्यवसाय प्रकल्प अहवाल सादर करणे आवश्यक आहे. आपण काय करणार आहे की बँके कंपनीचे चालू खाते असणे बंधनकारक आहे, त्यामध्ये चार्टर्ड अकाउंटंटचे ऑडिट केलेले स्टेटमेंट एका वर्षाचं तरी पाहिजे, आणि जेवढं असेल तर आपल्याला जास्तीत जास्त 15 लाख रुपये 2 टप्प्यात 3 वर्षामध्ये आपल्याला आमदनी त्याच्यामध्ये येतात. तर हे आता योजना त्याच्या अंतर्गत जे आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण हे करताना आपल्याला काय त्यासाठी कागदपत्र जे आहेत तर त्याच्यामध्ये काही विविध प्रपत्रानुसार जे काय अर्ज आहेत ते आपण देणं गरजेचं आहे. शहराला आपण पॅटर्न जे आहे आणि त्यांचा प्रस्ताव वगैरे जे आहे कंपनीचा ठराव आहे, ठरावाचे जे काय रेटिंग जे आहे प्रपत्र 3 प्रमाणचे आहे, CEOच्या निवडीचा ठराव याच्यामध्ये आहे, ऑडिट फायनान्शियल स्टेटमेंटचे 1 वर्षात द्यावं लागतील, बँक मॅनेजर यांचे असलेले 6 महिन्याचे बँक स्टेटमेंट येत पाहिजे, SFSCच्या कार्यवाहीसाठी विविध प्रतिनिधी यांची KYC कागदपत्रे वगैरे सर्व लागतात, नोंदणी प्रमाणपत्र MOA वगैरे हे सर्व याच्यामध्ये लागतात, आणि बिझनेस प्लॅन हे सर्व आपण जर दिलं तर आपल्याला या गोष्टी आनंद मिळण्यासाठी सोयीस्कर होतात. आता याच्यामध्ये आणखीन काही स्कीम्स आहेत आपल्या स्टेट गव्हर्नमेंटच्या आहेत किंवा नॅशनलच्या आहेत त्या बँकांच्या स्कीम्स आहेत. आता स्कीम आहे अंतर्गत आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट सुद्धा स्मार्ट प्रोजेक्टच्या अंतर्गत एक स्कीम आलेली आहे शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यासंदर्भातली. त्याचबरोबर आपल्या आसाम गव्हर्नमेंटची SFSCची जी स्कीम आहे त्याच्यामध्ये SFSCची जी स्कीम आहे ते आपण पहिले बघूया. त्याच्यामध्ये जर इक्विटी ग्रँट स्कीमची आपण आता बघितली होती 15 लाखाची, क्रेडिट गॅरंटी फंड स्कीमची एक आहे, त्याचबरोबर व्हेंचर कॅपिटल हे आसामसाठीच आहे फक्त, पुन्हा ई नामची एक आहे, इन्फ्रास्ट्रक्चर स्कीमची एक आहे त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड आहे, त्याचबरोबर स्कीम फॉर फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रोस्पोर्ट, त्याचबरोबर त्यासारख्या आणखी बऱ्याचशा स्कीम्स त्याच्यामध्ये आहेत. या संदर्भात स्कीम्सची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला चॅट बॉक्समध्ये ईमेल पाठवा, त्याच्यावरती स्कीमचे एक आमचे डॉक्युमेंट्स आहे त्या स्कीम तुम्हाला त्याच्यामध्ये देत आहे. स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये आता आमचे पण बघितलं पण त्या व्यतिरिक्त स्मार्ट प्रोजेक्ट जो आहे आपला महाराष्ट्रामध्ये चालू झालेला आहे, त्याच्या व्यतिरिक्त नाबार्डचे जे स्कीम्स आहेत फायनान्सिंग ऑफ FPOs, FPOला फायनान्स करण्यासाठी नाबार्डची स्कीम आहे, ते 1 कोटी रुपये FPOना देत आहेत लोन म्हणून, आणि त्याच्या अंतर्गतच मग ते लोन आपण पुढं शेतकऱ्यांना त्यांच्या शेती उत्पादनासाठी प्रकल्पासाठी किंवा शेती करताना त्यांना जे काय लागेल वार्षिक म्हणा तसं आपण देऊ शकतो. न्यू ॲग्रिकल्चर मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चरचे AMI म्हणून एक सब स्कीम आहे, तिथं नाबार्डच्या अंतर्गतच आहे मार्केटिंग संदर्भातली. त्याचबरोबर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट सबसिडी स्कीम आहे, ही कमर्शियल आहे.
स्टेशनर वन प्रोडक्शन यूनिट फॉर ऑर्गेनिक बायोलॉजिकल इनपुट साठी आहे. डेअरी एंटरप्राईज एंटरप्रेनरशिपसाठी एक स्कीम आहे, त्याचबरोबर नॅशनल लाईफस्टॉक मिशन त्याच्या अंतर्गत आहे, आणि ग्रामीण भंडार योजना आपण गोडाऊन संदर्भातली एक स्कीम आहे ते आपण बघतो की शेतीमाल साठवण्यासाठी तर आपल्याला एवढी सुविधा नाही, त्यासाठी तीन नावाची स्कीम आहे. त्या गोडाऊनच्या माध्यमातून आपण आपल्या शेतीमाल साठवण्यासाठी आपला सगळा उपयोग होऊ शकतो. तर हे होत असतानाच आपण आता कृषी विज्ञान केंद्रामार्फत आम्ही 10 FAO केलेले आहे बारामतीच्या मार्फत, त्यांच्या संदर्भात थोडंसं आपण काम एक जाणून घेऊया आणि त्यांच्या काही शेतकऱ्यांशी आपण डायरेक्ट संवाद साधणार आहोत. त्यांचा संवाद त्यांचे कामकाज कसं चाललं आहे त्याचं आपण थोड्या वेळात आपण कामकाज काय चाललं आहे, त्यांचे किती टर्नओव्हर आहे किंवा ते कसे मॅनेज करतात शेतकरी उत्पादक कंपनी त्याची आपण माहिती घेणार आहोत. सुरुवातीला जे सर्व एकत्र आपण माहिती घेऊया, आपण ज्या काही कंपन्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण त्या कंपनीच्या माध्यमातून आपण धान्य महोत्सव वगैरे भरवत असतो. सुरुवातीच्या काळामध्ये खरं तर या शेतकरी कंपन्या नव्हत्या, सुरुवातीला आम्ही नाबार्ड शेतकरी मंडळ स्थापन केली होती आणि नाबार्ड शेतकरी मंडळांचा शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांना एकत्र आणून वेगवेगळे कामं केली होती, त्या माध्यमातून शेतकऱ्यांनी खूप फायदा झालेला होता आणि यातनं ही कंपनी सिस्टीम आली की लगेच बरेचसे शेतकरी मंडळ ह्या शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये कन्वर्ट झाले आणि मग त्यांना आणखी जास्त फायदा होत गेला. आणि मग आता या कंपनींना आहे किंवा या मंडळांना आपण दरवर्षी धान्य महोत्सव भरवत असतो, त्याच्यामध्ये ते बारामतीमध्ये असेल किंवा पुण्यामध्ये आमचे दिनचर्या कसा असतो त्याच्यामध्ये येत असतात. ह्या कंपनींच्या माध्यमातून किंवा शेतकरी मंडळांच्या माध्यमातून आपण दरवर्षी 250 टनापेक्षा जास्त बीज उत्पादन करत असतो आणि हे सर्व कंपन्यांच्या ब्रँडने किंवा त्या गटांच्या ब्रँडने ही विक्री होत असते महाराष्ट्रावर. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात हे बियाणं प्रत्येक गाव बहुतांश जिल्ह्यामध्ये जात असते. तर ते या कंपनीचा फायदा त्या लोकांना झालेला आहे. महिलांसाठी तर सुद्धा काही बचत गट आहे, त्यांना आपण पुण्यामध्ये विंटर जत्रेमध्ये त्यांना घेत असतो, त्यामध्ये सुद्धा आपण 4-5 दिवसात आपला जो कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये त्यांची विक्री होत असते. त्याचबरोबर बायोसेलर्स मीट आपण बऱ्याचदा आपण आमच्या केंद्रावरती घेतली जात असते आणि वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम आहेत किंवा शेतकऱ्यांच्या सहली आहेत तेव्हा त्या संदर्भातले कार्यक्रम आपण या ठिकाणी घेत असतो. त्याचबरोबर आता पुढे आपण एक महाराष्ट्र संदर्भातले काय ब्रँड करायचं का असा विचार चालला आहे कंपनीच्या माध्यमातून, त्या संदर्भातला सगळा विचार थोडासा मार्गी लागेल. आता हे काही आपण बघताय फोटोमध्ये काही धान्य मोठ्यामध्ये शेतकऱ्यांनी आणलेले धान्य आहेत. आता हे तुम्ही बघताय की एकदम प्लास्टिकमध्ये 1 किलोमध्ये किंवा 2 किलोमध्ये असते पॅकिंग केलेलं आहे सुरुवातीच्या काळात, पण ते नंतर बदलून होते लोकांनी त्यांच्या ब्रँडने ते खाली एका कंपनीचं नाव तुम्ही बघताय त्या कंपनीच्या माध्यमातून ते तसे करायला सुरुवात केली आहे. तिथे होते की इतर काही ब्रँड कसे झालेत बघा, या संदर्भातले या ब्रँडच्या माध्यमातून आपण या कंपन्यांचे अशा पद्धतीने त्यांनी ब्रँड केलेले आणि स्वतःच पॅकिंग आहे ते एकदम उत्तम पॅकिंग केल्यामुळं बऱ्यापैकी ती विक्री करताना त्यांना सांगावं त्याचा फायदा होता. कंपनीचे स्वतःचे यामुळं चांगलं त्यांचं डेव्हलपमेंट झाली आणि मार्केटिंगमध्ये त्यांना मागणी वाढत गेली. त्याचा तुमचा बियाणं असा आहे, हे बियाणं जवळपास वेगवेगळ्या प्रकारचे बियाणं आहे. आपण दरवर्षी तेलबिया असतील किंवा इतर कडधान्याचे बियाणं आहे ते मोठ्या प्रमाणात करून त्यांच्या ब्रँडमध्ये आपण शेतकऱ्यांना विक्रीला गटांच्या जास्त प्रॉफिट हे शेतकरी गटांना होतात किंवा याची कंपन्या जे होत होते ते त्यामुळं गटांना व्हायला लागले. आता हे प्रोसेसिंग सेंटर आहे, तेल प्रोसेसिंग युनिट आहे, असे युनिट आता जवळपास 4 कंपन्यांनी स्वतःची प्रोसेसिंग युनिट चालू केले. आता इथं आम्ही बियाणं करतो परंतु शेतकऱ्यांच्या कंपन्या कसं त्यांची डाळ वगैरे करायला लागतो आणि स्वतःचं जे पॅकिंग स्वतःच्या ब्रँडिंगने हे सर्व विक्री मोठ्या प्रमाणात व्हायला लागले. काही शेतकरी कंपन्यांची दुकानं आहेत त्याच्यामध्ये आपण बघतो त्यांचे औषध खतांची दुकानं आहेत, त्या ठिकाणी धान्य विक्री वगैरे त्यांचं ब्रँड आहे बघतो. त्या ठिकाणी काही लोकांनी प्रोसेसिंग वगैरे असते ट्रेनिंग घेतली आहे आणि त्यासाठी प्रोसेसिंग ॲक्टिव्हिटी काय घेतलेली आहे. आपल्या प्रोसेसिंग सेंटरमध्ये सवाल घेतली होतं त्यांना ट्रेनिंग घेऊन आपण त्यांना
एक उद्योग करायचा आपण त्यामध्ये हे आहोत जे आपण बघतो आता ही छोटा शेतकरी अशा पद्धतीने करू शकतो स्वतःच्या ब्रँडला दुधाच्या पदार्थापासून दुधापासून प्रोसेसिंग करून असे वेगवेगळे पदार्थ तसेच आपल्याला कंपनीमध्ये आम्ही आता काही कंपन्यांना सोडलं आहे आणि त्यांच्या ब्रँडच्या माध्यमातून पुढच्या काही दिवसामध्ये मग ते आईस्क्रीम असेल किंवा चोकोबार असेल किंवा दुधाचे इतर पदार्थ हे त्याच्या माध्यमातून होणार आहे त्याच्यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहन देत आहोत. जिथं कंपनीच्या औषधाचं दुकान आहे एक असल्या आपली करामाई फार्मस प्रोसेसर कंपनी आहे. आज त्यांनी काय केलं की ही कंपनी आमच्या संपर्कात आहे आत्माबरोबर डिपार्टमेंटबरोबर आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर कंपनीच्या सोबत आहे किंवा प्लास्टिक असेल किंवा आमचे स्कूल ऑफ बायोटेक्नॉलॉजी आहे किंवा आमचे संदर्भातलं महादीप बरोबर आहे किंवा ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट आहे या सर्वांच्या बरोबर राहून त्यांनी वेगवेगळ्या योजना असे घेत असतात. प्रत्येका ठिकाणी योजना आपापल्या सगळ्या डिपार्टमेंटबरोबर चांगले संबंध त्यांनी ठेवले असं मग त्यांचे सभासद वगैरे दिले जातात. 2015 स्थापन झालेले त्यांचं मेन जे होता उद्दिष्ट धान्य आणि डाळ त्याच्या संदर्भात होतं की त्यांनी चांगल्या पद्धतीने त्याचं प्रोडक्शन आणि पुढच्या टप्प्यामध्ये ते गेलेले त्यांचं तरल कॅपिटल 10 लाखाचं आहे. शेअर व्हॅल्यू 1,000 प्रति मेंबरची त्यांनी घेतली आहे आणि शेअर होल्डर जवळपास 5-70% जास्त आहेत. आता पण वाढले त्यांचे पेडअप कॅपिटल 5.70 लाखाचं आहे. तर त्यासंदर्भात त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये खातं ओपन केलेलं आहे. त्यांचं पॅन कार्ड आहे पॅन नंबर आहे तर आपली सर्व ॲक्टिव्हिटी शेअर वगैरे संपली सर्व त्यांचं पूर्ण झाले असे आणि हे त्यांचे युनिट आहे या ठिकाणी प्रोसेसिंग वगैरे करत असतात ते डाळ तयार होते फीस तयार होतं आणि गव्हर्नमेंटने तूर खरेदी गव्हर्नमेंटची जी खरेदी केंद्र असतात त्याची तूर खरेदी केंद्र ह्या करामाई ॲग्रो फर्टिलायझर कंपनीला मिळालेली आहे आणि मग यांनी त्याच्यामध्ये गेल्या वर्षी जे जवळपास 1.25 कोटीची तूर त्यांनी खरेदी करून गव्हर्नमेंटला दिली आहे. अशा पद्धतीने त्यांचं हे काम चालू आहे. मग ही नॅशनल फार्मर्स प्रोड्युसर कंपनी सांगवी तालुका 12 मध्ये आहे आणि त्यांच्यासुद्धा 2015 यांची स्थापना आहे. 5 डायरेक्टर आहे त्यांनी 485 जास्त स्थापना वाढली त्यांचे मेंबर्स आहेत त्या कंपनीचे आणि टर्नओव्हरचा जवळपास 1.5 कोटीच्या आसपास आहे त्यांचा टर्नओव्हर आणि त्यांचे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी चालतात आणि ते त्यांचे मेन जे ॲक्टिव्हिटी हे काय काय राहतात ते आपण त्या कंपनीच्या लोकांची आपण त्यांच्या प्रत्यक्षात आपण याच्यावर ऑनलाईन घेणार ऑप्शन आहे किंवा 2 मिनिटामध्ये ते फूड प्रोडक्शनमध्ये पण आहेत भाजीपाल्यामध्ये पण आहेत एक्सपोर्टमध्ये आहेत आणि जी दुकानं आहेत त्यांचं आपण फोटोमध्ये बघतो दुकानं आहे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये सुद्धा त्यांना चांगला अनुभव आहे. त्या व्यतिरिक्त त्यांच्यावर त्यांचं एक गोडाऊन आहे त्यांचं एक व्हॅन आहे रेफर व्हॅन त्याच्यावरचा त्यांनी काय केले आहे 1,000 स्क्वेअर फूट आणि त्याचबरोबर त्यांनी काही प्रोजेक्ट त्यांनी एका ड्राय वेजिटेबलच्या संदर्भात आपल्याला बोलतो आणि त्यांच्याशी आपण त्यांचा अनुभव त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊ शकतो. नितीन तावरे आपण आहात का ऑनलाईन? नितीन तावरे आपण थोड्या वेळात पुन्हा आणखीन घेऊयात ऑनलाईन तुमचा जसं कनेक्शन तुटल्याचं होता परंतु त्याकडून म्हणजे असं बऱ्यापैकी झाल्यामुळं अनेक तरुण याच्यामध्ये आले त्यामुळे त्या आपण बघतो की कोकणात सुद्धा ते आपोआप थांबा आणि निघत आहे तिकडचे लोक किंवा त्यांचे एवढे ॲक्टिव्हिटी या ठिकाणी चालू आहेत अशा पद्धतीने त्यांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कामकाज केलेलं आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते वेगवेगळे ट्रेनिंग घेत असतात त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी सहलीला जाऊन त्या ठिकाणची नाविन्य बघून ते आपल्या गावा म्हणजे आपल्या गावामध्ये कसं आणता येईल त्या संदर्भानं ते विचार करतात आणि त्याचा उपयोग आपल्या गावातील शेतकऱ्यांना करून दिला जातात. मग ही 12 मध्ये फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आहे मराठी सगळे उद्घाटनाचं काही फोटो आहे आणि त्यांच्यावरचा आता सेंटर ऑफ एक्सिलन्स फॉर व्हेजिटेबल या ठिकाणी जे अंतर्गत आहे तो इतर ठिकाणचे
एक्सपोर्ट आहे. अशा ठिकाणचे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करून त्यांचा भाजीपाला वगैरे विक्री करत असतात. आमच्या भोपळा आहे, टोमॅटो आहे किंवा संदर्भातले भाजीपाले ते विक्री करत असतात. त्याचबरोबर त्यांच्या गावातले काही लोक कांदा किंवा इतर भाजीपाला इतर ठिकाणी विक्री करण्यासाठी जात असतात. त्यांचे सुद्धा 13 डायरेक्टर आहेत आणि 300 पेक्षा जास्त मेंबर आहेत त्यांचे. त्यांचा सुद्धा टर्नओव्हर वगैरे चांगला आहे. या ठिकाणी आपण बघतो की ब्रँड कसे डेव्हलप झालेले, म्हणजे त्याच्यामुळे ते लोक पुन्हा पुन्हा त्यांच्या भाजीपाला किंवा कडधान्य खरेदी करण्यासाठी ही कंपनीकडे येत असतात. डायरेक्ट विक्री संदर्भातले काय आहे मार्केटिंग, त्या संदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शनामध्ये सहभागी झालेले काही लोक आहे आणि कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी भाजीपाला पाठवले त्याचा ठिकाणी गाडी पाठवताना त्या फोटो असतात. आता आपण एक हा एक बघतो की आपण महाराष्ट्र ऑर्गॅनिक फेसिडिव फ्री फार्मर्स असोसिएशन ही एक कंपनी हे एक आपण केलेलं आहे. त्यांचा पुण्यामध्ये मगरपट्टा सिटी आणि नांदेड सिटी या ठिकाणी मॉल्स आहेत. त्या ठिकाणी 2018 स्थापन झालेले आहेत. 7 डायरेक्टर आहेत आणि 400 मेंबर आहेत त्याच्यामध्ये. 4 जिल्ह्यामध्ये यांचं काम चालू आहे, पुणे, सोलापूर, नाशिक, सातारा आणि थोडं आता वाढत वाढत चाललेलं आहे यांचं काम. आणि 2 आउटलेटमधनं दररोज 25,000 जास्त विक्री तिथून होतात. टर्नओवर 50 लाखापेक्षा जास्त टर्नओवर आहे. साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्याला भेट दिली होती त्या आउटलेटला पुण्यातल्या. आणि आपण काय धान्य महोत्सव जे भरवतो पुण्यामध्ये 12 महिन्यामध्ये त्या धान्य महोत्सवामध्ये कंपन्या आहेत किंवा शेतकरी गट विक्रीसाठी येत असतात. त्या संदर्भात काय फोटोग्राफ आहे उत्पादक ते ग्राहक डायरेक्ट विक्री ही प्रोसेस आपण गेले काही वर्षापासून राबवतो आणि त्याच्या माध्यमातूनच अनेक लोक त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि त्याची विक्री करत असतात. आपले दौंड तालुक्यातले खोरगाव आहे त्या ठिकाणची एक कंपनी आहे. त्यांनी त्यांचा असं आणखी हा वेगवेगळ्या ठिकाणी ऑल इंडियामध्ये जातो, म्हणजे हैदराबाद असेल किंवा मुंबई आहे, पुण्यामध्ये आहे किंवा असं वेगवेगळ्या ठिकाणी ते पाठवतात. आणि हे त्या ट्रॅव्हल बस असतात त्याच्यामधून ह्या तिकडे जात असतो. आणि तिथं शिवाय हा एक नंबरचा माल मार्केटला जातो, बिग बाजार वगैरे अशा ठिकाणी किंवा ह्या पुणे वेगवेगळ्या ठिकाणी. आणि जो सेकंड क्वालिटीचा माल आहे तो प्रोसेस करून त्याचे जाम जेली वगैरे असे बनवतात. आता त्यांनी वाईन पण बनवली, यावर्षी त्यांनी वाईन बनवली. तर हे आपलं चांगलं त्यांनी मग ब्रँड डेव्हलप करायला हा पवित्रच नावान त्यांनी सुरुवात केली. अशा पद्धतीने आपल्याला अनेक गोष्टी करता करता वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना आपण म्हणजे आपले कुलगुरू जे पूर्वी होते त्यांच्या सुद्धा जे आहे किंवा त्यांना आयसीआरसी डीजी साहेबांच्या पार्टिसिपेशन मिळालं होतं. वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शनामध्ये ते जाऊन माहिती देत असतात. अशा पद्धतीने ही इतर ठिकाणचा इतर गटांच्या माध्यमातून कशी गेली आहे. आपले एक पीठ ब्रँड आहेत त्या कंपन्यांची किंवा गटांची आणि त्याच्या माध्यमातून शेतकरी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची त्याची विक्री करतात. आता हे आहे तर सुरुवातीला 2 प्रकारचं आपण तुम्ही समोर बघता की पहिल्या गटांच्या माध्यमातून आपण केलं होतं. आता कंपनीच्या माध्यमातून व्हायला लागेल पण साध्या पद्धतीने करायचं म्हणलं की 1 रुपया खर्च येतो फक्त हे आपण व्यवसायाचं बघता तिथं. परंतु त्याला थोडंसं आणखी चांगलं पॅकिंग वगैरे केलं की थोडंसं 4-5 रुपयेपर्यंत खर्च जातो त्याचा पॅकिंग. परंतु त्याचा दर पण त्याला वाढत असतो. अशा पद्धतीने आपण ह्या गोष्टी शेतकऱ्यांना सुचवत असतो आणि त्याचा अर्थ असतात शेतकरी. अशा माध्यमातून हे काम आहे वेगवेगळ्या ठिकाणी शेतकरी सहभागी आहे. आता बांधावरती खत योजना हे सुद्धा आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आपल्याला बांधावरती खत घेता येऊ शकते. त्याचबरोबर इतर गोष्टी आहेत, सोलरच्या आहेत किंवा जो बायोगॅस आहे त्याच्यासारख्या गोष्टी आहेत एकत्र खरेदी केल्या तर आपलं बऱ्याचशी त्यात 30-40% आपल्याला यामध्ये फायदा होतात. अशा गोष्टी हे शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या आहेत. त्यासाठी आपल्याला इतर ठिकाणचा हे रेप्लिकेट करता येऊ शकतं. गोयल साहेब वगैरे काही ठिकाणी आले होते गावांमध्ये
बंद आवर वाटतं बाकी त्याच्या बातम्या वगैरे ज्या आहेत आपण ते काय करतो ते पब्लिसिटीच्या थ्रू ते करणं गरजेचं आहे. आणि त्या संदर्भातून आता झालं त्या संदर्भातले आमच्या भाजीपाला गुणवत्ता केंद्र आहे त्याच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्यांचे भाजीपाला आपण वेगवेगळ्या देशामध्ये पाठवत असतो. युरोप आहे किंवा अमेरिका आहे या ठिकाणी आपण हा भाजीपाला पाठवत असतो आणि आता हे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि पुढे पुढे ते वाढत जाणार आहे. शेतकरी उत्पादनात त्याच्यामुळे चांगले दर त्याच्यामुळे मिळाला आहे कारण मोठ्या प्रमाणात हा भाजीपाला लागतो एकदम कंटेनर भरायला एवढा आणि एकदम क्वालिटी एक नंबरची पाळायची तिथं रेट देऊ नको आहे. अशा पद्धतीने सर्व गायडन्स मग आपण कृषी विज्ञान केंद्रामार्फत वेगवेगळ्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना करत असतो आणि त्याचा फायदा त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी करून घेतलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण आता आणि युरोप युरोपियन पद्धतीने आपण त्याची भेंडी आहे किंवा दुधी भोपळा आहे या भेंड्यां दुध विकाल जास्त मागणी आहे परदेशामध्ये त्याचा जास्त होतो आणि रेसिड्यू फ्री जो आहे मागणी त्यानुसार आपण हे सर्व घालत देतात. अशा पद्धतीने आपण शेतकरीचा एखाद्या कंपनीच्या माध्यमातून केलेलं आहे. आता मी करत असताना मी मग असं म्हणलं होतं की नितीन तावरेंची आपण थोडंसं मार्गदर्शन घेणार आहोत. नितीन तावरे आहात का? हॅलो. हा नितीन तावरे बोलताय आपण. हा बोल. हा जरा तुमचा अनुभव सांगितले तर बरं होईल शेतकऱ्यांना तेवढंच तुम्ही काय करताय आणि तुमच्या नंतर हा सांगा जरा. हा नमस्कार, मी नितीन तावरे मुक्कामपूर सांगवी तालुका बारामती. सर्वप्रथम आम्ही केव्हीकेच्या माध्यमातून शरद शेतकरी मंडळ गेली 2004 सालापासून काम करत होतो. त्यांच्या अंतर्गत गावातील शेतकऱ्यांना बरोबर घेऊन केव्हीकेमध्ये जे चांगलं काम चालू होतं ते बघून आपल्या शेतात काय करता येईल का ते बघत होतो. त्याच्यानंतर उत्पादन वाढ होत गेली, शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत गेला. वैयक्तिक आम्ही शेतकरी होतो, आम्हालाही त्याचा फायदा होत गेला एकत्र येण्यामुळं आणि लोकांचं बघण्यामुळं. आणि पुढे जाऊन केव्हीकेच्या माध्यमातून बरेच विषय हाताळत असताना मार्केटिंगचा विषय पुढे येत होता. मग त्याच्या शेतकरी मंडळाच्या अंतर्गत आम्ही मार्केटिंगचा प्रयत्न करत होतो पण थोड्याशा अडचणी येत होत्या. मग केव्हीकेतून आम्हाला कंपनी व्यवस्थापन ह्या विषयावर जरा मार्गदर्शन झालं आणि आम्ही दादांच्या माध्यमातून मार्गदर्शनातून नाथसन फार्मर प्रोड्युसर कंपनी 2015 साली आम्ही स्थापन केली. आणि त्याच्या माध्यमातून आम्ही मग सुरुवात काय करायची तर थोडस आम्हाला त्यातलं ज्ञान नव्हतं किंवा त्यात थोडस आम्ही हे नव्हतो. शेतकरी सगळे मुलं होती त्यात काम करणारी, तिथली जी 10-15 शेतकरी मी एकत्र करून नाथसन फार्मर्स कंपनी स्थापन केली ती. मग सुरुवातीला जे 15 डायरेक्टर होते त्यांच्यातून आमचं ठरलं की बाबा लोकांना आपण सुविधा कशा प्रकारे सुरुवातीला देऊ शकतो. तर मग सगळ्यांना एवढ्या 500 लोकांना एकत्र येऊन आपण सुविधा लगेच सगळ्यांना एक सामान देऊ शकत नाही. मग तो सगळ्यांना देण्यासाठी मग काय करता येईल ह्याच्यावर आम्ही अभ्यास करून सुरुवातीला आम्ही ज्या गोष्टी मार्केटमध्ये किंवा शेतकऱ्यांना थोडस लूट म्हणा किंवा फसवणूक थोडीशी होत होती तिथं आम्ही पायबंद घालण्याचा प्रयत्न केला. मग आम्ही सुरुवातीला प्रथम कंपनीचं आउटलेट म्हणजे औषधं आणि खत बियाणं रास्त दरात कशी देता येतील ह्याचा आम्ही विचार केला आणि त्याच्या माध्यमातून आम्ही दुकान चालू केलं 2015. गेली 7 वर्ष झाला आम्ही चांगलं दुकान चालू आहे. त्याचा फायदा असा झाला की सगळे शेतकरी डायरेक्टर असल्यामुळं प्रत्येक जण प्रत्येकाच्या विषयात किंवा पिकात अनुभवी होता आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांना फायदा होत गेला. कंपनीच्या आउटलेटला तिथं शेतकरी येत होते, तिथं संवाद होत होता आणि जो संवाद घडून तो चांगलं औषध किंवा चांगलं बियाणं किंवा कोणतं खत वापरलं पाहिजे याच्यावर चर्चा होत होती. मग शेतकऱ्यांना ऑटोमॅटिक तिथं चर्चा झाल्यामुळं आणि आम्ही पहिल्यापासून एकच मानस ठेवला होता की स्वस्त दरात द्यायचं आणि ब्रँडेड फक्त द्यायचं,
चांगल्या वस्तू द्यायच्या त्या फक्त चांगल्या द्यायच्या, शेतकऱ्यांना कोणती फसवणूक करायची नाही, आणि त्याच विश्वासावर हे दुकान चालू आहे. सुरुवातीला अगदी 2000 रुपये विक्री दिवसाची सुद्धा होत नव्हती, कारण उधारी हा विषय फार मोठा होता गंभीर, पण उधारी मागे फार पैसे पण शेतकऱ्यांना मोजावं लागत होते. मग ते आम्ही पूर्ण बंद केलं, रोग घ्या पण स्वस्त घ्या. मग ब्रँडेड वस्तू तर अगदी 200-300 रुपये 1000 रुपयाला वाचू लागले. मग त्याच्या माध्यमातून आज काम करत करत आज 70-80 हजार रुपयाचा जास्त तिथं टर्नओवर आहे, रोजची विक्री आहे. ही आमच्यासाठी फार मोठी बाब आहे. मग ह्याचं व्यवस्थापन करताना काय थोडेसे आम्हाला त्रास झाले, स्वतःचे आर्थिक जळ सोसावे लागले, आम्हाला स्वतःचे पैसे त्यात टाकावे लागले. ते टाकावं लागतील ज्याला आपण एखादं सामाजिक काम करतो किंवा सामाजिक भान ठेवून काम करावं लागतं, त्याला स्वतः काहीतरी थोडस सोसावं लागतं. त्या दृष्टीने आम्ही करत गेलो आणि त्याचा आज फार मोठे शेतकऱ्यांना तर फार मोठ्या प्रमाणात बेनिफिट मिळत आहेत. म्हणजे कंपनीच्या माध्यमातून आपण काय करू शकतो हे तिथं जाणवलं. तसंच लोकांना योग्य मार्गदर्शन मिळत गेलं, त्यांचं उत्पन्न वाढ गेलं. आज बाजारात किंवा शेतकऱ्यांच्या बाबतीत विचार केला तर गुणवत्तापूर्ण उत्पादन जर असेल तर त्या मालाला आज एक्सपोर्ट मध्ये वाव आहे, अन्यथा तसं तुम्हाला एक्सपोर्ट करता येत नाही. आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन ही फार मोठी बाब आहे. आज जर शेतकऱ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की गुणवत्तापूर्ण उत्पादनाला फार मोठं किंमत आहे किंवा त्याची गरज आहे आज, आणि ती आपण एकत्र येऊन कंपनीच्या माध्यमातून करू शकतो. आणि दुसरी गोष्ट, मग आम्ही प्रत्येक डायरेक्टरनी काही अडचणी आल्या, आम्हालाही काही तिथं दुकानात हे त्रास झाले, पण तरी सुद्धा आम्ही त्यातनं मार्ग काढत राहिलो. कारण काय, शेतकऱ्याची फक्त मोठ्या शेतकऱ्यांसाठी हे काम करायचंच नाही आपल्याला, जे छोटे शेतकरी आहेत मध्यम शेतकरी आहेत त्यांना फार त्रास होतो. जर आपण तिथं नसेल किंवा समजा आमच्या कंपनीचं दुकान नसेल तर तिथं जे स्थानिक छोटे शेतकरी त्यांना फार त्याचा नुकसान होणार आहे. मोठे शेतकरी तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खरेदी करतात, त्यांचं डिस्काउंट ते घेतात, पण छोट्या शेतकऱ्यांना 100-200 औषधावर डिस्काउंट मिळत नाही. मग तो कंपनीच्या माध्यमातून फार मोठा डिस्काउंट त्यांना मिळाला, ब्रँडेड मिळायला लागलं, तसंच सल्ला चांगला मिळायला लागला. तसंच मग आम्ही कंपनी व्यवस्थापनामध्ये जे त्रास होत गेले 7 वर्षात ते आम्ही थोडेसे कमी करत गेलो. जे निष्क्रिय डायरेक्टर होते ते थोडेसे त्यांना थांबवलं, जे काम करू इच्छितात त्यांना घेतलं, त्यांना काम करण्याची संधी दिली. आज वेगवेगळ्या याच्या विषयात वेगवेगळे डायरेक्टर काम करतात. आणि कंपनी व्यवस्थापनामध्ये मी सगळ्यांना एकच सल्ला देईल शेतकऱ्यांना की कंपनीशिवाय आज पर्याय नाही, तुम्ही केलं पाहिजे. तुम्ही जर पुढे येऊन लीडरशिप कुणी केली तर त्याचा फायदा गावाला होईल, तुमच्या क्लस्टरला होईल. आणि कंपनी करण्याचा मागचा उद्देशच हा आहे की तुमच्या क्लस्टरमध्ये काय पिकतं याला आता त्याची किंमत राहिलेली नाही. तुम्हाला काय बाजारात विकतंय ते तुम्हाला आता पिकावं लागेल. त्याच्यामुळे शासनाने सुद्धा धोरण आणलेलं आहे, पिकेल ते विकेल नको, विकेल ते पिकेल ही योजना आता शासनाने राबवतोय. त्याप्रमाणे आपण पण बदलाव करायला लागेल. आपले हवामान, पाणी, जमीन ह्याचं आणि आपलं परिसर याच्यामध्ये कोणतं चांगलं पीक येईल हे तज्ज्ञ मंडळीचं मार्गदर्शन घेऊन ज्या त्या विभागात ज्या त्या कंपनीने काम करावं लागेल. मग त्याच्या लीडरशिपमध्ये त्या लीडरचं हेच काम आहे की आपल्या भागात कोणतं पीक येईल, कोणत्या हवामान सूट आहे पिकाला, किंवा त्या गोष्टीचं आपल्याला मार्केटिंग करताना सोपं काय होईल, ह्या गोष्टी आपल्याला सांभाळाव्या लागतील. तसंच ज्यावेळेला आपण एखादा धंदा करतो किंवा व्यवसाय करतो तो तसाच हा व्यवसाय आहे. हे काय एक दिवसाची चालण्याची प्रक्रिया नाही, ती नियमित प्रक्रिया आपल्याला चालू ठेवावी लागणार आहे. आणि तसंच कोणावर अवलंबून किंवा विसंबून राहून चालणार नाही, तुम्ही तुमच्या जीवनाचे शेतकरी आहात. त्याच्यामुळं जे काय तुम्हाला आर्थिक असेल, वैचारिक हे असतील, सगळे गोष्टी तुम्हाला सांभाळाव्या लागतील. कुणी तुम्हाला आयतं कुणी काही देणार नाही. त्याच्यासाठी मग डायरेक्टरचं हेच काम आहे की प्रत्येक जबाबदारी आपापली प्रत्येकाने उचलावी लागेल तर ह्या कंपनीचं काम चालेल. नाहीतर 2-3 माणसांनी काम करून डायरेक्टरनी ह्यात काम होणार नाही. किंवा ही वेगळ्या पद्धतीची काही अशी सोसायटी किंवा संस्था नाही, सामाजिक संस्था, की त्याला कोणाचं तरी आर्थिक पाठबळ येईल, मग 10-20 वर्षानंतर ती वाढेल, असं ह्या कंपनीच्या बाबतीत अजिबात घडणार नाही. तुम्ही जर काम नाही केलं तर तिथं कंपनी थांबेल. तुम्हाला वर्षाचा जो आर्थिक नफा तोटा आहे तो फार मोठ्या प्रमाणात सोसावी लागेल.
कारण दरवर्षी ऑडिट असेल, त्याचे शासकीय नियमानुसार जे खर्च आहे ते खर्च करावेच लागतील. साधारण आजपर्यंत आम्हाला वर्षाला 1 लाख रुपये खर्च करावेच लागतो शासकीय नियमानुसार काम करण्यासाठी. मग ते काम करायला कोण तुम्हाला देणार? तिथे तुम्ही संस्थेला असं उभं काहीतरी केलं पाहिजे की त्याच्यातून तो खर्च निघाला पाहिजे. तसंच प्रत्येक डायरेक्टरची ही जबाबदारी आहे की मी कंपनीत आहे तर ते मी ते जबाबदारी घेऊन मी तिथं काम केलं पाहिजे. मग आम्ही काय केलं, आता प्रत्येक डायरेक्टरला वेगवेगळ्या विभागात काम करायचं. समजा औषधाच्या दुकानामध्ये सुरुवातीला आमचं लेबर वर काम करायचो चालू होतं, मग त्याने काही घोटाळे केले, काही त्रास झाले, मग ते सगळं कमी करून आम्ही स्वतः 2 डायरेक्टर तिथं बसवले. भले त्यांना पगार दिले आम्ही, तिथं पगार देऊन त्यांना तिथं चांगली व्यवस्था तिथं निर्माण केली. आज चांगल्या तऱ्हेने तिथं काम चालू आहे. मी स्वतः वैयक्तिक शेतीमध्ये जे जे नवीन काय काम चालू आहे ते पाहतोय, किंवा आता प्रोसेसिंग मध्ये आम्ही काम करतोय. पेरिसेबल ह्या भाजीपाला पेरिसेबल असल्यामुळं नाशवंत येतो, त्याच्यामुळं थोडस त्याच्यामध्ये काम करताना थोड्या अडचणी आल्या, पण तरी केव्हीकेच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ गेल्या वर्षी 25 लाखाचं एक्सपोर्ट केलेलं आहे. तसंच नाशवंत असल्यामुळं काही प्रोसेसिंग करता येते का, त्याची व्हॅल्यू ऍडिशन काय करता येते का ते पाहतोय. आज साधारण कंपनीचं आम्ही 40 ते 45 लाखाचं एक युनिट चालू केलेलं आहे. भेंडी, बीट, गाजर आणि रताळ याच्यावर प्रोसेसिंग करून रेडी टू इट ही संकल्पना आम्ही राबवून मार्केटमध्ये थोड्या दिवसात येतोय. काही डायरेक्टर मत्स्य विभागात काम करतायत. मत्स्यपालन हा शेतकऱ्यासाठी एक चांगला जोडधंदा आहे. कमीत कमी 5 एकर शेतकऱ्याकडे एक 1/2 एकरचं शेततळ पाहिजे, आणि जर शाश्वत त्याला उत्पादन काढायचं असेल किंवा उत्पन्न त्याला मिळवायचं असेल तर ते 1/2 एकराचे क्षेत्र आहेत. त्याचे दरवर्षीचे 2-3-4 टनाचे मासे त्यांनी विकले पाहिजेत स्वतः, कारण जे विकताय ते पिकवावं लागेल आपल्याला, थोडस आपल्याला बदल घडवा लागेल. अशाच तऱ्हेने प्रत्येक जण आपल्याला जे जे डायरेक्टर आहेत जे काम करणारे आहेत त्यांना आम्ही तिथं कामाची संधी देतोय. भले डायरेक्टर असा हा उद्देश त्यात नसतो, जो शेतकरी किंवा सभासद ज्या त्याला आवड आहे की पुढे लिडरशिप होऊन काहीतरी आपल्याला करायचंय तर आम्ही त्याला प्रोत्साहित करतोय, आणि त्याच्याप्रमाणे त्याला मार्गदर्शन करून आम्ही त्याला कंपनीच्या माध्यमातून कसं पुढे नेता येईल आणि त्या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कसा फायदा होईल हे पाहत आहे. तर नक्कीच मला आतापर्यंत चांगले वाईट अनुभव आलेले आहेत. आमच्या पाठीवर हात आहे, त्याच्यामुळे आमचं कामकाज चांगलं चालू आहे. त्याचं सतत मार्गदर्शन होत असतं, इथून पुढे आम्हाला चांगलं मार्गदर्शन लाभेल. शासकीय योजना शासन पुढे येत आहे या कंपन्यांसाठी. फक्त सबसिडी हा विषय कुणी डोक्यात ठेवून कंपनी करू नका, की काहीतरी आता वेगळं पर्व आपल्याला उभं करायचंय म्हणून आपण त्याच्याकडे एक कंपनी बघितलं पाहिजे. तशाप्रमाणे जर गेलं तर नक्कीच गावगाव एक क्लस्टर तयार करून एक कंपनी स्थापन जर झाली तर नक्कीच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद. तुमचे प्रॅक्टिकली अनुभव ह्या सर्वांना ऐकणं गरजेचं होतं. आपण थोडासा वेळ याच्यामध्ये दिला त्याबद्दल तुमचा मी आभार मानतो. धन्यवाद. त्याच्यामध्ये प्रोसेस टीम ते कोण आहे का ऑनलाईन प्रोसेस टीमचे? त्याच्यामध्ये आता आपण जवळपास 1 तासापासून शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादक कंपनी संदर्भात आपण मार्गदर्शन केलेलं आहे. त्या संदर्भात आपले काही चॅट बॉक्समध्ये जे काही प्रश्न आलेले असतील त्या प्रश्नांना मी तुम्हाला मेलवरती उत्तर तुमचा मेल टाका मी सांगितलं होतं त्यामुळे त्याच्यावरती तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यावरती पाठवलं जाईल. काही स्कीम्स वगैरे जे आहेत त्या संदर्भानं त्या स्कीम्सचं जे काही माहिती आहे तुम्हाला त्याच्यामध्ये देण्याचं काम आम्ही त्यातून कर्जाची व्यवस्था मेलवरती करण्याची व्यवस्था करतो. कारण पुढचा काळ जो आहे तो वैयक्तिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तसा खूप बिकट आहे. त्याच्यामुळेच आपल्याला शेतकरी उत्पादक कंपनी हा एक चांगला पर्याय आपल्या समोर आलेला आहे. आणि शासनसुद्धा केंद्र शासन असेल किंवा राज्य सरकार असेल त्यांच्या स्तरावरती आपल्याला शेतकऱ्यांना एकत्र येऊन मार्केटिंग संदर्भात चांगली मदत करते. शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी जी मदत चांगली आपल्याला होत आहे
त्या संदर्भात आपल्याला त्याचा नक्कीच उपयोग आपण याच्यासाठी करून घेऊयात. आपण सर्वजण आपल्या या वेबिनारमध्ये सहभागी झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो. आणि आपल्याला जे मोलाचा या ठिकाणी आम्हाला दिला त्याबद्दल मी पुन्हा त्याचा आभार व्यक्त करून आता कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. तुमचे जे काही प्रश्न आले चॅटबॉक्समध्ये त्या नंबरवरती आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद.